आम्ही पालघर मधून आहे। पालघर इथल्या तारापूर एमआयडीसी प्लांट मध्ये काल रात्री उशिरा भीषण आग लागली। कंपनी मध्ये आग लागल्यापासून सलग 8 मोठे स्फोट झाले। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग लवकरच आटोक्यात आणली नाही तर मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून जीवित आणि वित्तहानी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। संतोष पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, आगीची सध्याची काय परिस्थिती आहे आणि आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना कितपत यश मिळत आहे? साधारण रात्री 12 सुमारास ही आग आहे ती लागली होती। आग भीषण होती, केमिकलची फॅक्टरी असल्यामुळे जवळपास 10 ते 12 मोठे स्फोट आहेत, ते ड्रमचे स्फोट झाले होते आणि त्याच्यामुळे आग भडकली होती। यावेळी जेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि त्या गाड्यांनी ही आग जवळपास 3 तासामध्ये नियंत्रणात आणलेली आहे। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे, मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजून अस्पष्ट असलं तरीही याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी वगैरे झालेली नाही आणि आग आटोक्यात आहे सध्या। संतोष, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।